बट आई विल लाइक टू मेक इट व्हेरी क्लियर दैट आई एम नो एक्सेप्शन. आय एम पार्ट ऑफ अ ग्रुप. मी एकटाच नाही, अशी मी आता तुम्हाला नावं घेतली अशी बरीच मित्र मैत्रिणी आहेत की ज्यांचा सिमिलर प्रवास राहिलेला आहे. पण मला असं वाटतं की प्रोफेशनल लाईफ मध्ये आपण सहसा ज्या प्रकारचे डील्स करतो त्याच्यामध्ये मला नोकरी देणाऱ्याचा पैसा जातो पण माझं आयुष्य जातं. बरोबर. आणि त्याच्यामुळे हा सौदा फार काळजीपूर्वक आणि केअरफुली करायची गरज आहे. कारण अदरवाईज आयुष्याच्या अंती फार मोठी निराशा पदरी येऊ शकते की माझ्या हाती असलेलं एकमेव आयुष्य, एकच आयुष्य मी वाया घालवलं. त्याच्यामुळे केवळ काही पैशांच्या तुकड्यांसाठी स्वतःला त्याच्यात झोकून द्यावं असं मला मुळीच नाही वाटलं. आणि निर्माण मध्ये आल्यानंतर जो एक सेन्स ऑफ पर्पज वाटतो किंवा मी जे काही काम करतो त्याचा काहीतरी व्यापक सिग्निफिकन्स आहे, तर तो भाव खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं. ऍट द सेम टाइम या कामामध्ये असलेली बौद्धिक आव्हानं ही खूप जास्ती दर्जाची आहेत. आणि भारतामधलं जे काही टॅलेंट असेल, महाराष्ट्रामधलं जे काही टॅलेंट असेल, त्यांनी मला असं वाटतं आपल्या आयुष्याचं इतिकर्तव्य म्हणून आपल्या अगदी प्युअरली इंटेलेक्च्युअल रिझन्ससाठी का होईना, पण ही जी बिगर चॅलेंजेस आपल्याला आजूबाजूला दिसतात यांना हेड ऑन कोलिजन करायची गरज आहे. तर तो खूप मोठा त्यांच्या स्वतःचं समाधान त्यांना करून देणारं, त्यांच्या स्वतःचा प्रोफेशनल एक्सलन्स त्यांना मिळवून देणारं, ऍट द सेम टाइम समाजातले प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा आवश्यक असा तो फार मोठा सांधा राहील असं. तू अमृत खूप छान मुद्दा मांडलाय असा. कारण काय म्हणते ना की माझे एक मित्र आहेत किंवा अगदी वैयक्तिक माझा अनुभव मी इथे सांगतो कारण कदाचित ते तरुणांना तो रिलेट होईल की माझे एक मित्र आहेत आणि त्यांनी मी वयाच्या 47व्या वर्षी बँक सोडली, म्हणजे एक सुरक्षित नोकरी मी सोडली का, तर जास्त सुरक्षित राहणं म्हणजेच काहीतरी काही बरं नाही असं एक मला वाटलं की आपल्याकडे काहीतरी वेगळं आहे आणि आपण ते केलं पाहिजे आणि ते करायला आपल्याला संधी मिळत नाही. तर आता बाद झालं हे आपण करायला की आपण एका बँकेची मनोभावे आपण सेवा केली त्याच्यानं आपला पगार मिळाला आणि मी सोडली. परंतु एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करणारे माझे एक मित्र आहेत राजपुरे नावाचे, तर त्यांना अचानक सांगितलं गेलं की बाबा तुम्हाला जर प्रमोशन पाहिजे असेल, तुम्ही तशी डिमांड करत असाल ना, तर तुम्ही बेटर टू रिझाईन. आणि हे ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला त्यांनी तो रिझाईन केलं आणि रिझाईन केल्यानंतर ते त्यांनी मला येऊन सांगितलं की मी म्हटले हा जो राजीनामा दिलेला आहे हा तुमचा आदर्श मी ठेवलेला आहे समोर आणि तुम्ही जर मी तुमच्यापेक्षा लहान असताना मी हा निर्णय घेतला, पण तुम्ही माझ्यापेक्षा मोठे असताना तुम्ही त्यावेळेला 2007 साली निर्णय घेतला होता. आणि म्हटले नंतर मी बारीक विचार करायला लागलो की गेले 22 वर्ष मी नोकरी केली, तर नोकरीतनं मला काय मिळालं. तर मग त्यांनी मला एक गाणं ऐकलं होतं, म्हणजे ते मला वाटते मनोज कुमारच्या रोटी कपडावर मकान मधलं गाणं होतं की तेरी दो टकिया की नोकरी मेरे लाखो का सावन जाय. म्हणजे त्या श्रावण किंवा त्यांची जी काही रोमॅन्टिक कल्पना आहे त्याच्यामध्ये ते लाख मोलाच आहे, पण तुझी नोकरी 2% आहे, 2% की नोकरी आहे ते. आणि हे खरंच आहे, ज्यांच्याकडे काहीतरी वेगळं आहे, ज्यांना काहीतरी करायचंय वेगळं, आपलं काहीतरी करिअर घडवायचंय. करिअर इन द सेन्स मी म्हणतो की काही आपल्याकडे जसं म्हणलं की बुद्धिसंपन्न तुमच्याकडे आहे, तुम्हाला काही वेगळं करावं असं वाटत असेल, तर निर्माण हा एक चांगलं व्यासपीठ आहे असं मला वाटतं. तुम्ही आता उल्लेख केला म्हणून एक शेअर जस्ट आठवला तो. जरूर जरूर. इर्शाद अकबर इलाहाबादी म्हणून फार प्रसिद्ध शायर होते, त्यांचा असाच एक शेअर आहे की हम क्या कहे अहबाब क्या करेनू माया कर गए. अरे ए अहबाब मी तुला विचारतो तू आयुष्यात काय कर्तृत्व केलंस. हम क्या कहे अहबाब क्या करेनू माया कर गए, बीए के नौकर हुए पेन्शन मिली फिर मर गए. तर अहबाबच्या आयुष्याचं जी काही एक घिसीपिटी परवड झाली तसं जर आपल्या आयुष्याचं आपल्याला नसेल करायचं तर मला असं वाटतं हे आयुष्य पूर्णतः मी कसं वापरू शकतो. तर त्याच्यासाठी आम्ही निर्माणामध्ये प्रयत्नशील आहोत.